मॉर्निंग विद्यार्थी मित्रों, आपण मागील तासाला बघा या ठिकाणी व्याकरण उजळणी चालू केली बरोबर की नाही व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामध्ये आपण या ठिकाणी काल वाच्य परिवर्तन हा घटक पाहिला होता की नाही, थोडीशी कल्पना दिली होती की कर्तरी कर्तृवाच्य बरोबर की नाही, कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य म्हणजेच काय, तर कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग या दोन्ही प्रयोगांचा आपण अभ्यास गेल्या वर्षी केलेला आहे नक्की असताना आले लक्ष तुमच्या। आणि कर्तर कर्तृवाच्य म्हणजे काय हे मी तुम्हाला मागील तासाला सांगितलेलं आहे, म्हणजे कर्तरी प्रयोग काय, कर्तरी प्रयोग काय असतो, कशाची अपेक्षा असते त्याला, हा सगळ्या गोष्टीचा आढावा आपण मागील तासाला घेतलेला आहे। आपण कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पाहिले, सकर्मक आणि अकर्म, त्यानंतर कर्मणी प्रयोग पाहिला हो की नाही। कर्तरी प्रयोग म्हणजेच काय, तर ज्या वाक्यामध्ये कर्ता हा प्रथम विभक्तीमध्ये असतो, कर्म द्वितीय विभक्ती आणि क्रियापद हे कर्त्याप्रमाणे चालते, यालाच आपण कर्तरी प्रयोग होतो बरोबर नाही, असाच आपला काय होतो कर्तरी प्रयोग। मग कर्तरी प्रयोगमध्ये कर्ता महत्त्वाचा आहे लक्षात घ्या, जर कर्ता नसेल तर कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही, त्याच्यामुळं कर्तरी प्रयोगात कर्ता हा महत्त्वाचा आहे। कर्ता प्रथम विभक्ती, कर्म द्वितीय विभक्ती आणि क्रियापद हे कर्त्याप्रमाणे चालतो, यालाच आपण कर्तरी प्रयोग। वाक्य सुद्धा आपण गेल्या तसं पाहिलं होतं, राम ग्रंथम पठती बरोबर आहे, म्हणजे आता राम हा काय आहे कर्ता, ग्रंथम काय आहे कर्म आणि पठती हे काय आहे क्रियापद बरोबर। त्यानंतर आपण या ठिकाणी सकर्म कर्तृवाच्य सकर्म कर्तरी प्रयोग पाहिला, त्याच्यामध्ये काय सांगितलं, ज्यामध्ये ज्या वाक्यामध्ये कर्म आहे बरोबर की नाही, कर्म आहे त्यालाच काय म्हणतो आपण सकर्म कर्तरी, म्हणजेच काय, तर कर्ता कर्म क्रियापद या तिन्ही गोष्टी आवश्यक आहे सकर्म कर्तरी म्हणून त्याला सकर्म म्हणायचं, म्हणजे कर्माची आवश्यकता असते येते का लक्षात, त्यालाच आपण सकर्म कर्तरी म्हणतो। आणि अकर्म कर्तरी म्हणजे काय, जेव्हा याच्यामध्ये या प्रयोगामध्ये कर्म नाही, म्हणजेच कसं, तर या ठिकाणी बघा उदाहरण राम पद्धती, राम पद्धती, राम हा काय झाला कर्ता आणि पद्धती क्रियापद, म्हणजे कर्म आहे का नाही, म्हणून याला काय म्हणतो आपण अकर्म कर्तरी। हे असे आपण दोन प्रकार पाहिले। त्यानंतर कर्मवाच्य कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग कशाला म्हणायचं की ज्या प्रयोगामध्ये कर्म महत्वाचं मानलं जातं आणि कर्माप्रमाणे क्रियापद चालतं, पण या ठिकाणी कर्म कर्मणी प्रयोगामध्ये म्हणजे कर्मवाच्यमध्ये कर्ता हा तृतीय विभक्तीमध्ये असतो, कर्म हे प्रथम विभक्ती आणि क्रियापद हे कर्माप्रमाणे चालतं, हे लक्षात ठेवायचं, नेहमी लक्षात ठेवा कर्माप्रमाणे क्रियापद चालतं कर्मणी प्रयोगामध्ये बरोबर। आता तुम्हाला काय करायचे, वाच्य परिवर्तन म्हणजेच काय, तर प्रयोग बदलायचा आहे बरोबर। जर समजा तुम्हाला सकर्म कर्तृवाच्य म्हणजेच काय, कर्तरी प्रयोगाचं रूपांतर तुम्हाला कर्मवाच्य मध्ये करायचं, तुम्ही कसं करणार आहे याच्याबद्दल थोडस सांगतो। आता कर्तरी प्रयोगामध्ये काय, या ठिकाणी कर्ता कशामध्ये असतो प्रथम विभक्तीमध्ये, आणि कर्मणी प्रयोगामध्ये काय असतो कर्ता तृतीय विभक्ती। समजा आता वाक्य तुम्हाला दिलेलं आहे, आता आपल्याला फक्त काय शिकायचं आहे, बदल कसा करायचा, या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत, उजळणी वजा म्हणून हा भाग बघायचा आहे, फक्त रूपांतर कसं करायचं एवढंच फक्त बघायचं आहे आपल्याला। कर्ता कर्तरी प्रयोगामध्ये प्रथम विभक्तीत असतो, आता त्याचं कर्मणीमध्ये रूपांतर करायचंय, म्हटलं कर्ता कसा येणार तृतीय विभक्तीमध्ये, सोपं आहे काही अवघड नाही, बघा रूपांतर कसं होतंय, राम ग्रंथ रूपांतर झालं कशामध्ये,
कर्मवाचक। या पद्धतीने रूपांतर झालेलं आहे। कळलं? इथं कर्ता कशात आहे? प्रथमा। कर्म कशात आहे? द्वितीय। पटती क्रियापद कर्त्याप्रमाणे चालतो। मग याचं रूपांतर कशामध्ये आपल्याला करायचं आहे? कर्मवाच्य कर्मणी प्रयोगामध्ये। कर्ता कसा येणार? तृतीय विभक्त। कर्म कसा येणार? प्रथम विभक्त। आणि कर्माप्रमाणेच काय चालणार? क्रिया। या पद्धतीने याचं रूपांतर असं होऊ शकतं। सकर्म कर्तृवाच्याचं रूपांतर कर्मवाच्य मध्ये रामेण ग्रंथ पठ्य, बरोबर आहे? या पद्धतीने आपल्याला रूपांतर करता येईल। बघा आता अकर्म कर्तृवाच्यच भाववाच्य मध्ये रूपांतर कसं होणार बघा। ठिकाणी रूपांतर बघतोय आपण। प्रयोग बदलायचा आपल्याला। प्रयोग आपण काय केलाय? हा आहे सकर्म कर्तृवाच्य, त्याचं काय केलं? बदलला, कर्मवाच्य मध्ये रूपांतर केलं या वाक्याचं, बरोबर की नाही? मग आता आपल्याला काय करायचंय? कुठलं घ्यायचंय? अकर्म कर्तृवाच्य मधुरा पद्धती। कसं वाक्य हे? अकर्म अकर्मकम काय? अकर्मकम कर्तृवाच्य। आता याचं कशामध्ये रूपांतर करायचं आपल्याला? तर भाववाच्य भाव्य प्रयोगामध्ये कसं होणार आहे बघा। मधुरा पद्धती। आता मधुरा काय झालं? करताय, बरोबर आहे? मधुरा प्रथम विभक्ती। पद्धती कशाप्रमाणे चालणार आहे? तर कर्त्याप्रमाणे, क्रियापद, बरोबर की नाही? इथं कर्म आहे नाही, म्हणून अकर्म कर्तृवाच्य म्हणजे कर्तृवाच्य। मग याचं रूपांतर आपल्याला भाववाच्य मध्ये करायचं, भाव्य प्रयोग कसं होणार? भाव्य प्रयोगात करतात
आता इथं तुम्हाला काय विचारले बघा, इथं तुम्हाला कर्तृवाच्य कर्तरीप्रयोगाचे वाक्य दिले आणि पुढे काय दिले कर्मवाच्य, त्यामध्ये काही रिक्त स्थान आहे म्हणजे ते रूप तुम्ही तिथे योजायचे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. किंवा एक वाक्य येऊन या ठिकाणी पुढे लिहिलं जातं वाच्य परिवर्तन कृत म्हणजे प्रयोग बदला, मग सुरुवातीचं दिलेलं वाक्य कुठल्या प्रयोगाचं आहे ते ओळखायचं, कर्तृवाच्य आहे का कर्मवाच्य आहे, मग त्याच्यावरून तुम्ही काय करणार आहात त्या वाक्यामध्ये बदल करणार आहात, एवढं लक्षात ठेवायचं. काय कळलं का इथपर्यंत भाग? आता तुम्हाला विद्यासा पत्रामध्ये कोण भरपूर वाक्य दिली, सहा वाक्य दिलेली आहे, बरोबर की नाही? आता बघा, साधव ईश्वरम न म्हणती, साधव बरोबर की नाही, कुठल्या वाक्य कुठल्या प्रयोगाचं वाक्य हे? तर कर्तृवाच्य. आता तुम्हाला काय करावं लागणार याचं? कर्मवाच्य. कसं होणार? साधवचं तृतीय कर्ता कसा येणार आहे? साधुवी. ईश्वरमचं ईश्वर हो आणि नमंतीचं काय ना? नम्यते. या पद्धतीनं तुम्हाला वाच्य परिवर्तन करावं लागेल. बघा आता बघूया अनेक वाक्य आपण या ठिकाणी बदल करून काय वाक्य साधव ईश्वरम नमंती. Gracias.
हे सगळं तुमच्या वाचनामध्ये सोडवण्यात सराव आणि सगळ्या गोष्टी येणार आहेत. त्यामुळे अभ्यास चांगला करा या घटकाचा. हा घटक व्यवस्थित कळालाय का बघा. कर्तृवाचक कर्मवाचक कुणाच्या काही अडचणी आहेत ते सांगा. आणि नेहमी लक्ष ठेवा आपण किती प्रकार पाहिले, तर कर्तृवाच्यामध्ये सकर्मक कर्तृवाचन या कर्म कर्तृवाच्य बरोबर, कर्मवाच्य पाहिला आणि भाववाच्य, हे तिन्ही प्रकार व्यवस्थित अभ्यासायचे. उदाहरण महत्वाचे, तुम्हाला परीक्षेमध्ये कोणी व्याख्या वगैरे काही विचारणार नाही, फक्त तिथं उदाहरण वाचक परिवर्तन करू दे एवढंच लक्ष ठेवायचं. ते वाक्य पहा, त्या वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद आहे का ते पहा. कर्मणी क्रियापद सॉरी कर्तानी क्रियापद असेल तर ते वाक्य कसं असणार आहे या ठिकाणी, तर अकर्मक असणार आहे बरोबर ना, अकर्मक करतो. किंवा काही वेळेला कसं वाक्य असतं की कर्ता जो आहे तो तृतीयेत असतो, म्हणजे त्याच्यावरून आपण ओळखतो हे कर्मवाच्य वाक्य आहे. हे वाक्याने ओळखायला शिका, लक्षात घ्या आणि उदाहरणं जास्तीत जास्त सोडवा म्हणजे सराव होईल. ठीक आहे, काय अडचण असली तर विचारा. इथं हा घटक जो आहे तो इथं संपेल.